महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालात अन्याय झाल्याचा आरोप मराठा उमेदवारांनी केलाय. आर्थिक मागास प्रवर्गातही डावलण्यात आल्याचा आरोप या उमेदवारांनी केलाय. 2020 पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागांचा निकाल जाहीर झालाय, मात्र 65 मराठा उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आलेला नाहीये. इतर सर्व उमेदवारांनी नियुक्ती दिली, मात्र आमच्यावर अन्याय का असा सवाल या उमेदवारांनी विचारलाय. तर डावलण्यात आलेल्या उमेदवारांनी आमरण उपोषणाचाही इशारा दिला. आणि याच विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. काय नेमका प्रॉब्लेम झाला सर? आता चार जुलै जो निकाल लागला त्या तो निकाल केवळ 650 जागापैकी 583 जागांचा लावला. आम्ही सर्व जे काही गुणता यादीतले 65 विद्यार्थी आहेत, आम्ही मराठा समाजातले आहेत, केवळ आम्ही मराठा समाजातील असल्यामुळं 65 जणांचा निकाल राखून ठेवून केवळ 650 पैकी 583 जागांचा केवळ निकाल लागलेला आहे. सध्या जर अंतिम निकाल जर त्यांनी लावला आम्हाला वगळून, तर आम्ही आमच्या कुटुंबासकट कालका चौकामध्ये आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. मुली सुद्धा गावाकडून येऊन इथं पुण्यामध्ये अभ्यास करतात, काही मुलींनी घरी सुद्धा अभ्यास केलाय, तर एवढी मेहनत घेऊन सुद्धा बाकीच्या मुलांचा रिझल्ट लागलाय, ते सगळे जल्लोष करत आहेत, पण आम्ही 65 विद्यार्थी आहोत, ते गुणवत्ता सिद्ध करूनही आमचा निकाल नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर याची दखल घेतली जावी. फायनल रिझल्ट लावताना आमचा विचार व्हावा आणि आमच्या सगळ्यांना सोबत ट्रेनिंगला पाठवावं. आम्हाला बघून ट्रेनिंगला पाठवलं गेलं इतरांना, तर मग आमच्यासाठी ते खूप क्लेशदायक होईल, म्हणजे आम्ही गुणवत्ता सिद्ध करून आम्हाला मागे ठेवणे आमच्यावर अन्याय होईल. प्रत्येक वेळेस मराठ्यांवर आमचा अन्याय झालाय. आम्ही जास्त मार्क्स पाडून सुद्धा आम्ही घरी बसलेले आहेत, आमच्यापेक्षा कमी मार्क्स पडणारे जल्लोष करत आहेत. आमच्या घरच्यांना आम्ही काय तोंड द्यायचं ना? आम्ही 18 तारखेला आम्ही आमरण उपोषणाला कुटुंबाला घेऊन बसणार आहे. नक्की 65 विद्यार्थी आहेत आणि उपोषणाला बसू असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलाय. व्हिडिओ नितीन सांडबोरसह सागर आव्हाडजी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे सिंचन.